पूर्ण घराच्या जवळ आलाय व कसलं भारी आहे. इथपर्यंत अगं आमच्या घरात येतात. हा का आता मम्मा मम्मा यायचा आणि मोबाईल घ्यायचा. बघतोय बघतोय साईडला मोबाईल ठेवून दे. बरोबर. नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल की मी महाडमध्ये आलेली आहे, लालपरीने प्रवास केला आणि माझा खूप आनंदाचा क्षण होता इकडे. कारण का इकडे आल्यानंतर आहे ना, मी पहिल्यांदा सांगते मी कुठे आले, तर मी महाडमध्ये तेलंगी गावामध्ये आले. आणि तेलंगी गावामध्ये यासाठी आले की सोमवारची उपवास असतात आणि त्यांचं एक देवाचा गोंधळ एक असतो, देवाचा एक कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम अटेंड करण्यासाठी मी खास इकडे आलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ती प्रथा पोहोचावी. कारण का आमच्या दापोली पट्ट्यामध्ये तर हे होत नाही, तर हे माझ्यासाठी वेगळं होतं आणि म्हणूनच मी ते दाखवण्यासाठी तुम्हाला आलेले आहे. पण त्याआधी म्हटलं तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवा. मला या गावामध्ये आल्यानंतर आहे ना खूप अशी जुनी घरं दिसली. म्हणजे इथे एक खासियत आहे, आमच्या दापोली पट्ट्यामध्ये आहेत ना सगळी चिऱ्याची घरं असतात, दगडाची, जांभ्या दगडाची. आणि इथे आल्यानंतर मी पाहिलंय ना तर सगळी विटांची घरं आहेत आणि पूर्ण म्हणजे इतकं सुंदर खेडेगाव आहे ना की प्रत्येक घराच्या मागे असं पूर्ण जंगल आहे, माकडं वगैरे सगळं. म्हणजे आपल्याला कोकणाचा अनुभव घ्यायचा असेल ना एखाद्या खेडेगावाचं, तर उत्तम हे गाव तेलंगी आहे. तर म्हटलं सुरुवात करू या घरापासून. हे अगदी जुनं घर आहे आणि तुम्हाला मी आहे ना स्पेशली तर मी तुम्ही मला माझ्यासोबत बघणारच आहात एक घर दाखवणार आहे जे सगळ्यात जुनं म्हणजे किती वर्षापूर्वीचं असेल ते साधारणतः त्याला खूप वर्ष म्हणजे अप्रॉक्सिमेट तर वर्ष माहीत नाही पण त्याला खूप वर्ष होऊन गेलेत असं जुनं घर आहे. तर माझ्यासोबत तुम्ही हे गाव बघा अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला आजूबाजूचं वातावरण बघून कळत असेल, बघा ना पूर्ण कोंबड्या वगैरे, पूर्ण खेडेगाव इकडे. पूर्ण आपण जे गावामध्ये लाकडं आणायला जातो ना ती लाकडं वगैरे ठेवलेली आहेत प्रॉपर. आणि हे आहे ना गोठा आहे जो खेडेगावामध्ये असाच गोठा असतो. आता भरपूर साऱ्या गावांमध्ये आहे ना नूतनीकरण झालेलं आहे आणि सगळ्यांनी असं म्हणजे डेव्हलपमेंट करून गोठे वगैरे बांधले. शक्यतो ना गोठे नाहीच आहेत म्हणजे गुरांची संख्या पण कमी झालेली आहे. पण या गावामध्ये ना तुम्ही अक्षरशः खाली जरी बघाल ना पूर्ण तुम्हाला शेण बघायला मिळतंय. कारण का खूप जास्त गुरं आहेत आणि हा एक जुना असा गोठा आहे. तर आता आपण तिकडे पूर्ण पाठीमागे जाऊन बघणार आहोत की इथली कशी कशी घरं आहेत. सो माझ्यासोबत नक्की बघा तुम्ही. मी यांच्याकडे आली इथे मैत्रीण. म्हटलं तुमचं गाव दाखवूया जरासं. प्रत्येकाच्या आमच्या गावाकडे पण असं आहे ना म्हणजे दापोलीमध्ये मी असं आमच्याकडे एक स्पेशली शेतं असतात आणि शेतामध्ये आम्ही लावतो. पण इथे ना सगळ्यांच्या घराच्या पुढेच त्यांचे कारली वगैरे लावले. सगळ्यांच्या घराच्या पुढे ना असं वळचण, ह्याला वळचण म्हणतात हा, वळचणीला त्यांनी मस्तपैकी वेली वगैरे लावून आपली झाडं वगैरे लावल्यात. ही खूप छान गोष्ट अशी आहे. आणि प्रत्येकाच्या घरी तुम्हाला घराच्या समोर तुळस ही बघायलाच मिळेल. बघा असं प्रत्येक घर आहे आणि प्रत्येकाच्या घरासमोर तुळस आहे. तर या तुम्हाला मी दाखवते अजून. म्हणजे ना आजूबाजूला अशी घरं आहेत आणि पूर्ण असं डोंगर वगैरे पाठीमध्ये पूर्ण असं जंगल आहे आणि बाजूला घर. काही नळा आठवत आहेत मला सांगा. तुम्हाला मी सांगते मी आहे ना जवळजवळ दुसरीला होते तेव्हा आमच्या गावामध्ये अशी नळं होत्या. नळांवरती पाणी भरण्यासाठी एवढी भांडणं व्हायची ना लिमिट नाही. आणि ही आमच्याकडे सध्या सगळ्यांच्या घरामध्ये पाणी सुविधा झालेली आहे पण इथे अजूनही बघायला मिळते आपल्याला. त्यामुळे या गावाची एक सुंदर अशी खासियत आहे, मला भरपूर आवडले जाम. कारण का सगळ्या जुन्या आठवणी, असं उत्तम खेडेगावचं उदाहरण म्हटलं तर तेलंगे गाव आहे. ते तुम्हाला कळेल माझ्या व्हिडिओमार्फत. आता आल्यानंतर मला असं वाटतंय आता आल्यानंतर पहिल्यांदा कुठेतरी मला आमच्यासारखा जांभा दगड बघायला मिळाला असेल. कारण इकडे जांभा दगडाची घरच नाही आहे, सगळी विटांची घर. आणि जे तुम्हाला मी जुनं घर म्हटलं होतं ना ते तुम्हाला मी दाखवते. तेच ना ते हो. सगळ्यात जुनं घर तर हे जुनं घर आहे.
बघू शकता तुम्ही, ते इतकं लाकूड आहे ना, इतका जुना आहे ना, आणि स्पेशली तुम्ही एक नोटीस केलं असेल, इथल्या सगळ्या घरांना कौला आहेत, कौलारू घरं आहेत, जे की आता तुम्हाला इतर कुठल्याही गावांमध्ये क्वचितच बघायला मिळतील कौलारू घरं, पण इथे ती कौलारू घरं अजून आहेत. म्हणजे कोकणचा वारसा कुठेतरी जपून ठेवला जातोय. खरंच खूप छान असं गाव आहे ना, मला इतकं आवडलं हे गाव की असं वाटतं की पूर्ण वरपर्यंत जे पण जात आहे ना ते सगळं तुम्हाला दाखवावं. पण मी दाखवणारच आहे, आधी थोडं मी पण फिरून घेते, त्यानंतर तुम्हाला नक्की दाखवते, त्यामुळे व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की बघा. आता आपण बघतोय, मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं की तुम्हाला आजूबाजूची पण वरची घरं मी तुम्हाला दाखवणार आहे, तर बघून घ्या तुम्ही कसलं सुंदर क्लायमेट झालंय वरती बघा. आणि बघा ना, पाखाडीसारखं ह्यांचं पूर्ण जे गाव आहे ना, पूर्ण असं पाखाडी चढून गेल्यासारखं, ही सगळी घरं बघा पूर्ण जुनी जुनी आहेत. चला असंच पुढे पुढे आपण जातोय. इथे खाली गेल्यानंतर सुद्धा घरं आहेत आणि सगळी कौलारू घरं, सगळी टोटल. सगळ्यांच्या घराच्या बाहेर बघ, त्यांची लाकडं वगैरे प्रॉपर ठेवलेली आहेत. खूप भारी वाटतंय, सगळी घरं असे कौलारू बघायला मिळत आहे. मुळात वातावरण इतकं सुंदर झालंय ना इथे. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना की मी तेलंगे गावामध्ये आलेले आहे. मुक्काम तेलंगे पोस्ट निंभवे, निंभावे तालुका महाड आणि जिल्हा रायगड. इथे मालप बंधू मारकती देवी प्रसन्न असं त्यांचं देवीचं हे आहे. आता वरती आपल्याला एक दुकान बघायला मिळेल आणि हे गाव संपणार आहे. असं छोटंसं गाव आहे हे बघा. इथे घराचं काम चालू आहे आणि हे पूर्ण विटांचंच घर आहे, बघू शकता तुम्ही. आता आपली ना इथली तेलंगी गावातली घरं पूर्ण संपलेली आहेत. इथे यांचं एक ना एकच या गावामध्ये एकमेव दुकान आहे, ज्या दुकानात आपण आलेलो आहोत. सो हे ते दुकान आहे या. आणि बाकी असंच जर हॉस्पिटल वगैरे जर आपण म्हटलं तर सकाळी त्यांच्याकडे रोज डेली एक डॉक्टर येतो, म्हणजे ती सुद्धा सुविधा इकडे अवेलेबल आहे. आणि छोटंसं सुंदर असं गाव आहे. सो मला खूप जास्त आवडलं हे गाव. हे बघा, हे गाव इथे संपत आहे. तर मग आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत तेलंगे गाव दाखवलं. तेलंगे गावची घरं, जुनी घरं, स्पेशली विटांची घरं, आणि एक सुंदर असं घर जे खूप वर्षापासूनचं जुनं असं घर आहे, हे मी तुम्हाला दाखवलं. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करून शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण का हे गाव मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं आवडलं ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.